ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तणनाशक फवारल्याने 10 एकरातील सोयाबीन जळून खाक। हिंगोली जिल्ह्यात धक्कादायक प्रकार। हिंगोली जिल्ह्यातील खैरखेडा येथील शेतकरी पंजाबराव मोरे यांनी सोयाबीन मधील तणाचा नाश व्हावा यासाठी ओडीसी कंपनीच्या तणनाशक औषधाची फवारणी केली, मात्र शेतातील तणाचा नाश न होता तब्बल 10 एकरातील सोयाबीन पीक पूर्णपणे नष्ट झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे। यामध्ये महागडे खत बियाणांचं जवळपास 1 लाख रुपयांचं शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे। यावर्षी हवामान खात्याने समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तवल्यामुळे व मृग नक्षत्रात दमदार पाऊस झाला, त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची पेरणी केली। पीकही बहरले, सततच्या पावसामुळे पिकांमध्ये तणही चांगले वाढले, मात्र दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तण वाढू नये म्हणून शेतकऱ्यांनी तण नष्ट करण्यासाठी औषधाची फवारणी केली। फवारणीने गवतासोबत 10 एकर सोयाबीन पूर्णतः करपून गेले असून शेतकऱ्यांनी या 10 एकर वरील करपून गेलेल्या सोयाबीनच्या शेतात चक्क वखरणी सुरू केली आहे। यामध्ये जवळपास 1 लाख रुपयांचं शेतकऱ्यांचं नुकसान झालं असून कृषी विभागाने पाहणी करून संबंधित कंपनीवर गुन्हे दाखल करून झालेल्या नुकसानीची भरपाई कंपनीने देण्याची मागणी शेतकरी पंजाबराव मोरे यांनी केली आहे। पाऊस जोरदार झाल्यामुळे हां सोयाबीनची पेर सुरू केली, तर सोयाबीन पेरणी चांगली निघून आली। सोयाबीन 9 ते 10 एकर जवळपास सोयाबीन सुपर निघून आलं। नंतर 15-16 दिवसानंतर तणनाशक तणकट झाल्यामुळं तणनाशक फवारणीची सुरुवात केली। ओडिशी कंपनीचं तणनाशक आणलं आणि ते फवारलं। 2 दिवसात सोयाबीनच जळून गेली तणकट झालं, पण सोयाबीनच सगळी जळून खाक झाली। आता दुबार पेरणीचा टाईम आलेला आहे, तरी जवळपास 80 ते 90 हजार रुपये खर्च आला पेरणी। कृषी अधिकाऱ्याला फोन केले, पहिलं पत्र पाठवलं किंवा असं असे फोटो पाठव हे ते, तर ते इकडं बांधावर शेतात अजून येऊन पाहणी केली नाही, पंचनामा केला नाही। याचं तर टाळाटाळ करायला लागले, ते उद्या येतो परवा येतो असंच चालू आहे। तर